पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने पतीचाही निधन पतीपत्नीच्या पाठोपाठ निधनाने परिसरात हळहळ आजच्या धावपळीच्या आणि वैज्ञानिक युगात प्रत्येकाचा स्वभाव चंचल बनत चालला आहे म्हणूनच चा भाऊ बहीण पती पत्नी आई वडील यांच्यातील प्रेम कमी होताना दिसत आहे एकमेकांवरील प्रेम आपुलकी श्रद्धा कमी झाल्याने त्यांच्यातील दुरावा वाढत आहे अशा परिस्थितीत पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने पतीचाही दुर्दैवी मृत्यू होतो हे ऐकून आजही असे एकमेकांवर प्रेम करणारे पती पत्नी होते या गोष्टीवर विश्वासच बसत नाही पण संकनवाडी तालुका चिकोडी येथे अशी घटना मिळाली संकनवाडी येथील शशिकला रावसाहेब इंगळे वयसत्तर यांचा गुरुवार दिनांक 24 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले या कोरोना महामारीच्या काळात कोणालाही याचा त्रास होऊ नये म्हणून घरच्यांनी त्याच दिवशी रक्षा विसर्जन व इतर विधी आटोपून घेतले पण साता जन्माची सोबत राहतो म्हणून शपथ घेतलेली पत्नी आपल्याला अचानक सोडून गेली या धक्क्याने रावसाहेब बाळाप्पा इंगळे वय सत्याहत्तर यांनी काही तासातच आपले प्राण सोडले आज या धावपळीच्या युगात पती पत्नीतील संबंध पाहता असे पती पत्नी जे पंचावन्न ते साठ वर्षापासून एकत्र आले होते ते सात जन्म एकत्रच राहण्याची शपथ घेऊनच त्यामुळे पत्नीच्या निधनाची धक्का देणारी बातमी ही सहन न झाल्याने तिच्याबरोबर आपणही जाणे योग्य आहे असे म्हणून पतीनेही स्वतःचे प्राण सोडले आजच्या मुलांना प्रेम म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण या, या पत्नीच्या कडे पाहिले असता ते मिळते यामुळे अशा पत्नीच्या आकस्मिक निधनामुळे संकनवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे